दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी शिवदारे गटाचे राजशेखर मल्लेशी भरले तर व्हाईस चेअरमनपदी अब्दुल गनी कमाल सोशेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणुकीत चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील माने यांनी नूतन चेअरमन पदासाठी राजशेखर मल्लेशी भरले तर व्हाईस चेअरमन पदासाठी अब्दुल गनी कमाल सोशेख यांची बिनविरोध निवड केली. निवडीनंतर गुलालाची मुक्तपणे उधळण, फटाक्याची आतषबाजी करत वाजत गाजत नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा मानाचा फेटा, प्रेमाचा शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. नूतन चेअरमन राजशेखर भरले हे माजी चेअरमन मल्लेशी भरले यांचे सुपुत्र असून स्वामी समर्थ सूतगिरणीचे संचालक आहेत. सोसायटी स्थापन झाल्यापासून या सोसायटीवर शिवदारे गटाचेच वर्चस्व आहे. यापूर्वी राजशेखर भरले यांचे वडील कैलासवासी मल्लेशी भरले हे 30 वर्षे सोसायटीचे चेअरमन होते. या निवडीप्रसंगी सूर्यकांत पाटील, अन्नप्पा सतुबर, श्रीशैल अकळवाडे, सोमनिंग कनपवडियार, बिळेनी पटेवडियार, बापूराव उपासे, सूर्यकांत नाईकवाडे, अण्णाराव पाटील, नागनाथ गुंडू, आनंदराव चिडगुंपी, सुकूर सगरी, रेवणसिद्ध डोळे, बाप्पा वाले, अप्पासाहेब पाटील, गुरप्पा कुलकर्णी, रावसाहेब वनमाने, अमजद नदाफ, दिलीप हत्तूरकर, गुरप्पा पटवडियर, शिवानंद निर्वाणे, बाबूशा कुंभार, राजशेखर कनपवडियर, शिवानंद पाटील यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.